आणि आता आपण सुरुवात करूया 25 मिनिट 50 बातम्यांना। तेवीस डिसेंबरला म्हणजेच जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमच्या एक दिवस आधी बीडमध्ये इशारा सभा होणार आहे आणि याच्या नियोजनासाठी मराठा समाज बांधवांची बैठक देखील झाली आहे। 23 डिसेंबरची ही सभा यशस्वी करण्यासाठी बीडमधील मराठा समाज बांधव आता तयारीला लागले। मंत्री गिरीश महाजन अंतरवाली सराटीमध्ये येऊन वेळ मागून घेऊन गेले होते। अंतरवालीमध्ये भेटीदरम्यान ते काय बोलले होते त्याचं रेकॉर्डिंग शूटिंग राज्यभरात व्हायरल करू असा इशारा जरांगेंनी दिलेला होता, त्यावर आता एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मनोज जरांगेंनी अधिक वेळ न घालवता ते रेकॉर्डिंग समोर आणावं, गिरीश महाजनांनी तुमच्याशी काय बोलणं केलं हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असंही ते म्हणाले। शरद पवारांनी काय केलं त्यापेक्षा तुम्ही आता काय करणार याला जास्त महत्व आहे असं म्हणत एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। मराठ्यांना आरक्षण देऊ असं तुम्ही म्हटलं होतं, त्यामुळे टोलवाटोलवी करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावत आहात हे जनतेला कळलं पाहिजे असंही खडसे म्हणाले। शरद पवारांना मराठा आहे हे सांगायलाही कमीपणा वाटतो अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। मराठा समाजाशी जर बांधिलकी असेल तर पवारांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा द्यावी असं आव्हानही त्यांनी दिलं। मावळमधल्या देवले गावात मनोज रांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण केलं जात आहे। गेल्या 13 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी होती आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणावरनं निशाणा साधल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। फडणवीसांनी धर्माधर्मात कलगीतुरा लावण्याचं काम थांबवायला हवं, आता तुमचं सरकार आहे त्यामुळे जातनिहाय जनगणनेची मागणी पुढे केली पाहिजे असंही ते म्हणाले। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये आज ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारात ही परिषद होती आहे। महाराष्ट्रातील ओबीसी समाजातले विविध प्रतिनिधी यात सहभागी होत आहेत। या परिषदेत जरांगे पाटलांच्या विरोधात निषेधाचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे। सुधाकर बडगुजर यांच्या एसआयटी चौकशीसोबतच गिरीश महाजन यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे। माझ्यावरही दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचा आरोप झालेला होता असंही ते म्हणाले। आता फोटोजच्या माध्यमातून महाजन यांचा सलीम कुत्ताशी संबंध दिसत असल्याचंही त्यांनी सांगितलं। दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबत डान्स पार्टी करणं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला महागात पडलंय, यावर आता मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। संजय राऊतांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वाढवण बंदरासंदर्भातली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी अखेर एक महिना पुढे ढकलण्यात आलेली आहे। 22 डिसेंबर रोजी होणारी जनसुनावणी आता 19 जानेवारीला होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही जनसुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। बार्शीमध्ये सरकारी योजनांची माहिती द्यायला आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी विरोध केल्याचं समोर आलेलं आहे। केंद्र सरकारनं कांद्यावर घातलेली निर्यात बंदी, शेतमालाला हमी भाव, दूध दरवाढ या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचा केंद्र सरकार विचार करत असल्यानं शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना विरोध केल्याचं सांगितलं जात आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासह विविध मागण्यांसाठी धुळ्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी संप पुकारलाय। या संपात जिल्ह्यातल्या 3,000 अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, त्यामुळे जिल्ह्याभरातल्या 2,000 अंगणवाड्यांमधील बालकांची किलबिल थांबलेली आहे। महत्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार वाटपासह आरोग्य तपासणीचा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय। कल्याणच्या सर्वोदय रेसिडेन्सी या इमारतीच्या 7व्या मजल्यावरनं उडी मारत एका तरुणानं आत्महत्या केली आहे। हरुण सिद्दीकी असं या तरुणाचं नाव आहे, तो मानसिक आजारानं त्रस्त होता अशी माहिती मिळते आहे। आजारपणाला कंटाळून त्यानं हे कृत्य केलं असावं असा अंदाज आहे। अकोल्यातल्या जुने शहर भागामध्ये झालेल्या चोरी प्रकरणी एकाला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। टोळीतल्या इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडनं 13 तोळ सोनं, कार आणि आयफोन जप्त करण्यात आला आहे। हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्याच्या बागांची लागवड होत असते। सध्या संत्र्याच्या झाडांना बहर आलाय, फळांच्या ओछानं झाडांच्या फांद्या मोडू शकतात, त्यावर उपाय म्हणून प्रत्येक झाडाला बांबू बांधला जातोय। अकोल्यामध्ये रात्रीच्या वेळेला रिक्षात प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेला गंडा घालत 15,000 रोकड लुटण्यात आलेली होती। या प्रकरणी पोलिसांनी ऑटो चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे।
अहमदनगरच्या पारनेरमधल्या ढवळपुरी फाट्याजवळ एका खाजगी वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीनं 200 झाडांची कत्तल केलेली आहे। या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत पोलीस निरीक्षकांना निवेदन देत या कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। भुसावळमधल्या दीपनगरमधील 660 मेगावॅट स्थापित क्षमतेचा प्रकल्प डिसेंबर अखेर कार्यान्वित करण्याचं महानिर्मितीचं नियोजन होतं, पण तांत्रिक अडचणी आणि चाचणींमुळे हे काम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। महानिर्मिती आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सकडनं सध्या या प्रकल्पाच्या जनरेटरची चाचणी सुरू आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद असेल। किल्ल्यावरच्या शिवराजेश्वर मंदिरात भेट देण्यासाठी आणि किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक गर्दी करत असतात, मात्र आज सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं देण्यात आलेली आहे। धाराशिवमध्ये गेल्या 12 दिवसांपासून 1776 अंगणवाड्या कुलूप बंद आहेत। मानधनात वाढ करा या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका संपावर आहेत। प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा त्यांच्यासोबत करत नाहीये। अंगणवाड्या बंद असल्यानं विद्यार्थ्यांना जो पोषण आहार मिळणार आहे तो सुद्धा वाटपाविना तसाच पडू नये। एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना लुटणाऱ्या टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केलं। यावेळेला 6 महिलांसह 3 पुरुषांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून तब्बल 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अमरावतीच्या शोभानगर परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर वनविभागाच्या पथकानं बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। आमदार फारूक शहा यांनी धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावाची पाहणी केली आहे। नकाणे तलावातल्या पाणी साठ्यात घट झाली आहे आणि त्यामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा करणं अडचणीचं ठरत आहे। अशातच हरण्यावाळ तलावातनं नकाणे तलावात पाणी सोडलं जावं अशी मागणी आमदार फारूक शहा यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये नागरिकांकडनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। अमळनेर तालुक्यातल्या पाडळसरे प्रकल्पाला सुधारित मान्यता तसंच प्रकल्पाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्यानं नागरिकांच्याकडून अनिल पाटलांचा भव्य सत्कार करण्यात आला। ख्रिसमसची सुट्टी लागण्याआधीच रत्नागिरी जिल्ह्यातले समुद्र किनाऱ्यावरचे रिसॉर्ट्सचं ॲडव्हान्स बुकिंग आता फुल झालंय। यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांनी कोकणातील समुद्र किनाऱ्यावर ख्रिसमस साजरा करण्याचा बेत आखल्यानं किनाऱ्यावरचे रिसॉर्ट्स हे फुल झालेत, त्यामुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं दिसतंय। त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चांगलाच बहर आलेला आहे। अमरावतीच्या भानखेडा परिसरात राणा दाम्पत्याकडनं शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आणि याला मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या साखरखेरडा इथला रस्ता पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या जीवघेणा प्रवास सुरू आहे। साखरखेरडा ते सवडत या जुन्या रस्त्यावर असलेल्या भोगावती नदीवर गेल्या उन्हाळ्यात कोल्हापुरी बंधारा बांधला असून नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे इथला रस्ता पाण्याखाली गेलाय। अशात शेतकऱ्यांनी थर्माकोलचा आधार घेत पाण्यातनं जीवघेणा प्रवास केल्याचं दिसून येत आहे। धाराशिव जिल्ह्यातले कांदा उत्पादक आता दुहेरी संकटात सापडलेत। गेल्या 6 ते 7 दिवसात धाराशिव जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। कांदा पीक पूर्णपणे जळून जात असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आता संकटात सापडले। धुळ्यामध्ये केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि यामुळे पानं काळी होत आहेत, पिकांची वाढ खुंटतीये, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। रासायनिक फवारण्या करून सुद्धा हा रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत। जळगावातील पिलखेडामध्ये तब्बल 25 ते 30 शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनीनं क्लेम नाकारले। पीक विमा कंपनीच्या या भोंगळ कारभारावर शेतकरी संताप व्यक्त करतायत, आंदोलनाचा इशाराही देत आहेत। महसूल विभागानं अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे, त्यात भुसावळ तालुक्यातल्या 54 गावांची पैसेवारी 48.5% इतकी आहे। ती गेल्या वर्षी 68% होती। 50% कमी पैसेवारी असल्यास दुष्काळ सदृश स्थिती मानली जाते आणि याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। परभणीमधल्या पाथरीमध्ये हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि यामुळे पिकाचं मोठं नुकसान होत आहे। अशातच वाघाळा गावातल्या
त्र्यंबक घुमरे या शेतकऱ्याने 10 एकरावरच्या उभ्या पिकावर नांगर फिरवलाय. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज ब्लॉक घेतला जातोय. ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर माहिम ते सांताक्रूज अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेतला जातोय. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसेल. बोरिवली ते गोराई दरम्यान बोटीनं प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता आणखी सोपा आणि सुखकर होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली बाजूनं 9.5 कोटी रुपये खर्चून नवीन जेट्टी उभी करण्यात येणार आहे. नव्या जेट्टीसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं निविदा काढल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. उल्हासनगरमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडनं दंडात्मक कारवाई सुरू झालेली आहे. आतापर्यंत अशा चालकांकडून वर्षभरात 98,36,300 रुपयांची दंड वसुली झाली आहे, तर या संदर्भात 56,612 गुन्हे दाखल झालेत. ई चलन प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर केली जाते. राज्यामध्ये समूह शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार सध्या सुरू असल्याचं समजतंय आणि त्यानुसार 163 ठिकाणी समूह शाळा उभारण्याचा प्राथमिक प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे दिलेला आहे. हा प्रस्ताव तपासून आयुक्त कार्यालय राज्य सरकारकडे पाठवणार आहे. पिंपरी शहरातल्या नागरिकांना आपल्या घराजवळच आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्या त्यासाठी पिंपरी चिंचवड पालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत शहरातल्या 40 ठिकाणी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आपला दवाखाना सुरू करणार आहे. यासाठी जागा देणाऱ्या मालकांसोबत 11 महिन्यांचा भाडेकरार करण्यात आलेला असून आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाईल. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये 10 इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बसेस दाखल होत आहेत, त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांना इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बसमधनं प्रवास करण्याचा आनंद घेता येऊ शकेल. 2022 पासून परिवहनच्या वतीनं इलेक्ट्रिक बस गाड्यांसाठी प्रयत्न होते आणि त्यानुसार या 10 बस गाड्यांची खरेदी करण्यात आलेली आहे. संसद घुसखोरी प्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. संसदेत जी घटना घडली त्याच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकसभेचे अध्यक्ष यावर लक्ष ठेवू नये, तसंच त्यांनी आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना देखील राबवलेल्या. तपास यंत्रणा सुद्धा अतिशय कसून या प्रकरणाचा तपास करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेली आहे. संसद घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं एक मोठी कारवाई केली आहे. राजस्थानच्या नागौरमध्ये सगळ्या आरोपींच्या फोनचे पार्ट्स जप्त केले गेलेत. संसद भवनात जात असताना आरोपींनी हे फोन ललित झा याच्याकडे जमा केलेले होते. त्यानं हे सगळे फोन तोडले आणि राजस्थानच्या नागौर इथं जाळून टाकले. हे जाळण्यात आलेले तुकडे आता पोलिसांना सापडलेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. रस्ते, घरं आणि झाडांवर बर्फच बर्फ साचल्याचं पाहायला मिळत आहे. या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं जम्मू काश्मीरकडे आता वळू लागलेली आहेत. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये भरधाव डंपरनं ढाब्याला जोरदार धडक दिली आहे, ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेपाळच्या जनकपूरमध्ये राम आणि सीतेचं अनोखं चित्र साकारण्यात आलेलं आहे. धान्यापासून हे चित्र साकारण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप युनिव्हर्स या चित्रपटांसाठी आता विशेष म्हणून ओळखला जातो. लवकरच या सिरीजमधील आणखी एक सिरीज इंडियन पोलीस फोर्स प्रेक्षकांच्या भेटीला येते. या सिरीजचा टीजर नुकताच प्रदर्शित झालाय आणि तो सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. इंडियन पोलीस फोर्सच्या टीजरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशात दिसत आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या डंकी चित्रपटातील लुटफुट गया या गाण्यातल्या शाहरुखच्या डान्सनं अनेकांचं लक्ष वेधलंय. क्रिकेटर क्रिस गेलनं सुद्धा या लुटफुट गया गाण्यावर डान्स केलाय. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शाहरुखनं यावर प्रतिक्रिया देत आता युनिव्हर्स बॉसनंही डान्स केल्याचं म्हटलंय. पंचवीस मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. We'll be right back.